नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. असं म्हटलं जातं की कुठल्याही पुरुषाच्या मागे जसा, म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या मागे एका पुरुषाच्या हात असतो तिच्या विकासामध्ये, तिच्या जडणघडणीमध्ये, तसंच हे दोन्ही अर्थाने योग्य आहे की एखाद्या महान पुरुषाच्या जीवनात सुद्धा त्याच्या पत्नीचा खूप मोठा हात असतो. आपण बोलतो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांच्या बरोबर. वास्तविकता आज त्यांचा जयंती दिवस म्हटला जातो, पण ह्या त्यांच्या तारखेबद्दल वाद आहे. त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये, पण त्या निमित्तानं आपल्याला रमाईंचं जे आहे ते स्मरण करता येत आहे. आणि त्या स्मरणाच्या निमित्तानं आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासक यशवंत मनोहरजी आपल्यासोबत नागपूरवरून जोडले गेलेले आहेत. आणि त्याचसोबत उभ्या महाराष्ट्राला ख्यातनाम असणारे लोककवी प्रशांतजी मोरे या निमित्तानं आपल्यासोबत आहे. हे तुमच्या दोघांचंही स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. सर्वप्रथम मी प्रशांतजी मोरे यांच्याकडे जाणार आहे की ते लोककवी आहेत आणि या निमित्तानं रमाईची आठवण करत असताना रमाईच्या संदर्भातल्या कविता त्यांनी आपल्याला ऐकाव्यात अशी मी विनंती प्रशांतजींना करणार आहे. तर प्रशांत मोरेजी, तुम्ही तुमच्या रमाईच्या संदर्भात जी काही कविता असेल तर ती आम्हाला ऐकावी अशी आमची तुम्हाला विनंती. किरण दादा आणि यशवंत मनोहर सरांना सविनय जय भीम. आज खर तर गुरुवर्य यशवंत मनोहर सरांना ऐकायचं आहे आणि त्या निमित्तानं खूप सुंदर पद्धतीनं रमाईच्या संदर्भातली जी कादंबरी सरांनी लिहिली ती खूप लोकांच्या काळजात गेली. तिचे एक पात्री प्रयोग सुरू झाले आणि ही सगळ्यात मोठी उपलब्धी होती आपल्यासाठी. आज रमाईची जयंती आहे आणि त्या निमित्ताने सर्व ठिकाणी जी गाणी आपल्याकडे रमाईच्या बद्दल वाजवली जातात किंवा म्हटली जातात ती चैतन्याची असायला हवी. एक दुःखाचा स्वर सातत्याने लागतो. ही जरी करुणामयी माता आपली होती, महामाता आपली होती, तरी तिने दिलेलं योगदान, दिलेलं जीवदान जे आहे ते फार मोठं आहे. या संदर्भात मी असं लिहिलं आहे की बा रमाईच्या स्वप्नांच्या राती आणि कारुण्याचे दिवस, बा रमाईच्या स्वप्नांच्या राती आणि कारुण्याचे दिवस तुझे दिवा होऊन जळणे आणि अंधार वस्ती उजळवणे. बा रमाईच्या स्वप्नांच्या राती आणि कारुण्याचे दिवस तुझे दिवा होऊन जळणे आणि अंधार वस्ती उजळवणे. माझ्या उंजळी सुखाच्या पावसाची रिमशीम, माझ्या उंजळी सुखाच्या पावसाची रिमशीम, हे निर्मिती करा तुला सविनय जय भीम. हे निर्मिती करा तुला सविनय जय भीम. हे निर्मिती करा तुला सविनय जय भीम. आणि रमाईकडे काय करत होती बाबा जेव्हा शिकायला बाहेर विदेशात गेले होते तेव्हा रमाईचं काय चाललं होतं? माई रमाईच्या डोळ्यात जागल धुका, रमाईच्या डोळ्यात जागलय धुक, भिवा वाचतोय बुक, भिवा लिहितोय बुक. भिमाईच्या हो रमाईच्या, रमाईच्या डोळ्यात जागल धुक, भिवा वाचतोय बुक, भिवा लिहितोय बुक. ज्ञान कन वेचताना हरवली भूक, भिवा वाचतोय बुक, भिवाली ही तोय बुक, भिवा वाचतोय बुक, भिवाली ही तोय बुक. बुका बुका तून केला कायदा उभा, न्यायासाठी गाजवल्या मैदानी सभा. बुका बुका तून केला कायदा उभा, न्यायासाठी गाजवल्या मैदानी सभा. धर्म कर्म ठांचा बाई पेटविला मठ, धर्म धर्म कर्म ठांचा बाई पेटविला मठ. भिवा वाचतोय बुक, भिवा लिहितोय बुक, भिवा वाचतोय बुक, भिवा लिहितोय बुक. खंगली दुभंगली ना लढत राहिली, खंगली दुभंगली ना लढत राहिली. धूपली ना ज्योत अखंड जळाली, धूपली ना ज्योत अखंड जळाली.
काळजीच्या काळजात सदा धक धक, काळजीच्या काळजात सदा धक धक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, गौऱ्या थापते कोटी लेकरांची माय, बाप भीम दूरदेशी हंबरते गाय, गौऱ्या थापते कोटी लेकरांची माय, बाप भीम दूरदेशी हंबरते गाय, ज्ञान कन वेचताना हरवली भूक, ज्ञान कन वेचताना हरवली भूक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, सुभेदार रामजीचा बुद्धिवान लेक, पंडिताच्या पंडिताला ज्ञानी याचा धाक, सुभेदार रामजीचा बुद्धिवान लेक, पंडिताच्या पंडिताला ज्ञानी याचा धाक, प्रशांताच्या दारी आलं तळपत सुख, प्रशांताच्या दारी आलं तळपत सुख, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, रमाईच्या डोळ्यात जागलं धुक, रमाईच्या डोळ्यात जागलं धुक, रमाईच्या डोळ्यात जागलं धुक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक, भिवा वाचतोय बुक भिवाली ही तोय बुक। अतिशय अप्रतिम कविता म्हणजे ह्या गाण्यातून आणि कवितेतून अत्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या जगण्याचा आणि जीवनाचा जो संघर्ष आहे तो उभाच्या उभा त्या गाण्यातून आलेला आहे। वास्तविकता सुरुवातीला ज्यावेळेस जे शाहीर लिहायचे कवी लिहायचे त्यांचं शिक्षणाचा काही अभाव असायचा तर अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं काही उपमा वगैरे चुकीच्या द्यायच्या, पण जसं जसं शिक्षणाचा प्रभाव आणि जसं जसं बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचे विचार तत्वज्ञान लोकांपर्यंत आले तर तुम्ही पाहू शकता की प्रशांत मोरेंचं जे गाणं आहे कविता आहे ते त्या टप्प्याला येऊन पोहोचलेलं आहे। प्रशांतजी तुम्हाला अजून एक विनंती करतो की आपलं ठरलं होतं दुसरं अजून एखादं गाणं गेले की नंतर मग आपण सरांकडे जाऊया की अजून एक गाणं तुम्ही किंवा कविता तुमची असेल या संदर्भामध्ये तर तुम्ही ऐकू। 6 डिसेंबरच्या अनुषंगाने मागच्या वर्षी जे गाणं गाजलं ते गाणं केलं होतं ते तुमच्या पुढे ठेवतो सरांच्या पर्यंत वर जाईल। खर तर यशवंत मनोहरचा हे गुरुवारी आमचा आदर्श आहे आणि त्याच माझ्यासोबत आदर्श आहे ते प्रश्न खूप मोठा आदर्श त्यांनी पेरलेला आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी पेरल्या त्याच्याच मुळे हे सगळं बळ मिळतंय वेगळं लिहायला मिळतंय। खर तर वामनदादांची कविता सादर करताना गाणं सादर करताना मी यशवंत मनोहर सरांबद्दल बोलणार आहे कारण की पहिला असा माणूस आहे पहिला हा ज्ञानी माणूस आहे की ज्याने वामनदादांवर अप्रतिम पत्र लिहिलं होतं अप्रतिम कवितांवर त्यांचं भाष्य केलं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर अनियतकालिकाच्या जगातल्या सगळ्या माणसांना कळलं वामनदादा कर्डक नावाचा महाकवी काय हे सगळं देणं जे हे यशवंत मनोहर सरांचं आहे। त्यांनी जर इतकं सुंदर दिलखुलास पद्धतीने लिहिलं नसतं तर आपण एक शाहीर म्हणून एक गायक म्हणून एक आंबेडकरी चळवळीतला गायक म्हणून आणि फक्त बाबासाहेबांची गाणी लिहिणारा एक कवी म्हणून वामनदादांना सोडून दिलं असतं, पण महाकवित्वापर्यंतचा हा जो प्रवास झाला वामनदादांचा त्याला खूप मोठी जबाबदारीनं लिखाण करण्याची ताकद जी यशवंत मनोहर सरांनी सुरुवातीला दाखवली त्यांनी लिहिलं पत्रही लिहिलं आणि छापूनही आणलं आणि खूप सुंदर प्रस्तावना लिहिली त्याच्यामुळे वामनदादांना एक वेगळं बळ मिळालं होतं लिखाणासाठी। लिखाणाच्या जगातामध्ये वामनदादा पुन्हा पुन्हा नव्याने लिहायला लागले होते। त्यातली एक गोष्ट मी तुमच्या पुढे सादर करेन एक माझी कविता येते ठेवतो माझं गाणं ठेवतो। उठणार मा आली लेकरे, उठणार मा आली लेकरे, अग उठणार मा आली लेकरे, राजगृहाला चैत्यभूमीला, राजगृहाला चैत्यभूमीला, राम तुला नेमला आली मुले भेटायला, राम तुला नेमला आली मुले भेटायला, राम तुला नेमला आली मुले भेटायला,
ओ ज्ञान ज्योतीने उजळल्या दिशा विज्ञानाची मुले बोलती ग भाषा ज्ञान ज्योतीने उजळल्या दिशा विज्ञानाची मुले बोलती ग भाषा जय रमाई जय भीमबा जय रमाई जय भीमबा प्रज्ञा संघराच रामू आज माथा उजळला तुला नी मुला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला नतमस्तक बघ झाली पाऊले नागसेन दीक्षा भूमीच्या मुळे हो नतमस्तक बघ झाली पाऊले नागसेन दीक्षा भूमीच्या मुळे जय रमाई जय भीमबा जय रमाई जय भीमबा जनसागर नवचेतनेचा उसळला रामू तुला नी मला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला उठणार माली लेकरे अग उठणार माली लेकरे राजगृहाला चैत्यभूमीला रामू तुला नी मला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला रामू तुला नी मला आली मुले भेटायला खूप सुंदर अतिशय सुंदर गाणं प्रशांत जी तुम्ही आमच्या समोर सादर केलं. तुम्ही आमच्या सोबत असंच राहा. मी यशवंत मनोहर सरांकडे जाणार आहे. यशवंत मनोहर सर नाव जरी उच्चारलं तरी मराठी साहित्यामध्ये एक दबदबा असणार ज्येष्ठ साहित्यिक अनेक पुरस्कार आणि अनेक विधीनं लिहिणारे लेखक किंबहुना आंबेडकरी ही साहित्य आंबेडकरी साहित्य किंवा आंबेडकरवादाची जी काही भूमिका आहे तत्वज्ञान आहे ते मांडण्यामध्ये आणि ते लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्यामध्ये साक्षेपी विद्वान ज्यांना म्हणता येईल ज्याने बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान अतिशय व्यवस्थित पद्धतीनं पोहोचवलं आणि जिथे हवी तिथे भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे आज आपण यशवंत मनोहर सरांकडून बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा संसार कसा होता त्यांच्या जीवनातले एकंदरीत चढ उतार काय होते त्यांनी बाबासाहेबांनी अनेक पत्र रमाईंना लिहिलं आणि हे नेमकं त्यांचं नातं काय होतं कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असे अतिशय उच्च विद्याविभूषित आणि रमाई न शिकलेली कुठे फक्त बाबासाहेबांच्या संगतीमध्ये राहिलेली आणि परिस्थितीचे टक्के टोनपे चटके खात शिकलेली अशा प्रकारची एक म्हणजे महामाता तर त्यांचं नातं कसं होतं ते आपण आज यशवंत मनोहर सरांकडून ऐकणार आहोत. यशवंत मनोहर सर तुम्ही या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन किंवा त्या संदर्भात तुमच्या विषयाची मांडणी करावी ही तुम्हाला मी विनंती करतो. भावंडांनो आज आपली सांस्कृतिक महामाता रमाई यांचा वाढदिवस वाढदिवस यासाठी की रमाई दर वर्षी नव्यानं जन्माला येते बरोबर तिच्याबद्दलचा आदरभाव तिच्याबद्दलची कृतज्ञता दरवर्षी वाढत आहे तिला नवनवी पालवी फुटत आहे लोकांना ज्यांना कष्टांचं मोल कळत ज्यांना निष्ठांचं मोल कळत त्यांना रमाई आता अधिकाधिक कळू लागलेली आहे म्हणून मला स्वतःला असं वाटत की तिच्या दर जन्मदिवसाला ती नव्यानं जन्माला येते
आणि ती नव्यानं अधिक प्रकाशमान होत जाते. आपण असं ऐकतो विज्ञानाच्या जगामध्ये सूर्याचा प्रकाश कमी कमी होतो आहे, अमुक या प्रकाश गोलाचा प्रकाश कमी कमी होतो आहे, त्यांची ऊर्जा उणावती आहे. पण आपले जे महानायक आहेत, क्रांती नायक आहेत, ज्योतिराव असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सूर्यांचा प्रकाश उणावत नाही, तो कमी नाही होत, तो वाढतो आहे. तसच रमाई ही बाबासाहेबांच्या आयुष्यात आली आणि तीही या सूर्याची सावली, या सूर्याचा प्रकाश, आणि ती सूर्यमय होण्यासाठी दडपडत राहिले. आणि म्हणून रमाई या नावाची प्रकाशमयता सारखी वाढती आहे. आणि म्हणून मी म्हटलं की तिचा आज केवळ जन्मदिवस नाही, तो वाढदिवस आहे. प्रत्येक जन्मानं जी माणसं वाढत असतात त्यांचा वाढदिवस साजरा करावा लागतो. आणि म्हणून आजचा दिवस हा रमाईचा वाढदिवस आहे असं मला स्वतःला वाटतं. ही कादंबरी मी लिहिलेली आहे तुम्हाला माहिती आहे हो. आणि या कादंबरीच्या अनुषंगानच रमाईंचा आणि बाबासाहेबांचा संसार कसा होता, तर हा संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर, भाकर जीवनासाठी आवश्यक असते, त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पण ही भाकर मिळवण्यासाठी आधी हाताला चटके बसावे लागतात, आणि ज्यांच्या हाताला चटके बसत नाही त्यांच्या आयुष्याला कर्तृत्वांची भाकर सुद्धा मिळत नाही. कष्ट, मेहनत, निष्ठा, जबाबदारी, नैतिकता या सगळ्या गोष्टी कष्टांबरोबर आल्या तर कष्ट हे नीतिमान होतात. रमाईचे कष्ट नीतिमान झाले त्याच हे कारण आहे. आपल्याला हे माहित आहे, आपण हे सांगितलं पाहिजे की कष्ट माणसांना मोठं करतात का? कष्ट माणसांना धारदार करतात का? कष्ट माणसांना अणकुचीदार, अर्थपूर्ण करतात का? माणसांच्या वाट्याला येणारे कष्ट हे मोठे उपकारक असतात. कोटी नवी क्षितिजे जन्माला येतात, नवी भविष्य जन्माला येतात, नवे दिवस जन्माला येतात, नवे प्रकाश जन्माला येतात, आणि दुनियेला ते प्रकाशमान करतात. कष्ट माणसाला नवनव्यानं जन्माला घालतात, कष्ट माणसांना मोठे करतात. रमाई सारखे कष्ट आज भोगावे लागत नाही अनेकांना, अनेक भगिनींना. ही एका बाजून आनंदाची बाब, पण दुसऱ्या बाजून आपण उदास व्हावं अशा प्रकारची ही बाब आहे. खात्या पित्या घरातल्या या भगिनी महिला या सुद्धा त्या रमाई सारखे कष्ट त्यांना घ्यायची गरज नाही आहे, अनेकांना तसे कष्ट घेण्याची गरज नाही आहे. पण पोटा पाण्याचे प्रश्न सुटल्यांच्या नंतर वेगळ्या प्रकारचे कष्ट घेण्याची गरज असते.
ते कष्ट कोणते असले पाहिजेत तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की रमाईला ती तशी शिकली वगैरे नव्हती रमाबाई, बाबासाहेबांनी तिला शिकवलं तसं तिला तशी शिकायचीही इच्छा नव्हती, पण बाबासाहेबांनी आपण म्हणतो ना दादा पुता करून शिकवतो पोरांना, तसं शिकवलं रमाईला. ती वाचू शकत होती, तो थोडं बहुत लिहू शकत होती, आणि नंतर ती बोलायला म्हणजे भाषण ही द्यायला लागली. कष्ट, या कष्टांमधून माणसं अशी निघतात, गोवऱ्या थापल्या, हे सगळं हा तपशील तुम्हाला माहिती आहे, मी तो तपशील सांगणार नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि रमाईच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, तसा रमाईचा आणि बाबासाहेबांचा संसार हा दोन जीवांचा कुठलंही स्वप्न नसणाऱ्या, कुठलाही वेडा ध्येयवाद नसणाऱ्या माणसांचा संसार असला असता तर तो सुखातच चालला होता, चालत होता. असे कितीतरी लोक सुखानं संसार करत होते त्या गरिबीमध्ये, अडचणींमध्ये. बाबासाहेबांचा आणि रमाईचा संसार असाच चालला असता, पण या संसारात अडचणी निर्माण झाल्या, या संसारामध्ये दुःख निर्माण झाली, या संसाराची वाताहत झाली. खरं म्हणजे कशामुळे झाली? बाबासाहेब का भीमराव नावाच्या या तरुणामुळे ती वाताहत नाही झाली, या तरुणाच्या डोक्यामधील शिक्षणाच्या ध्येयामुळे ती वाताहत झाली. या भीमरावाला हे शिकायचं होतं, परदेशात जायचं होतं, कोलंबियामध्ये, तिथून इंग्लंडला, तिथून तिकडे जर्मनीमध्ये. सगळ्या विद्यापीठांमधील ज्ञानाचा थांग या तरुण माणसाला घ्यायचा होता. कशासाठी घ्यायचा होता? जीवनातली अमानुषता संपवण्यासाठी, जीवनातलं दुःख संपवण्यासाठी, जीवनातलं शोषण संपवण्यासाठी, विषमता संपवण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकरांना हे सगळं शिक्षण, इतकं शिक्षण की ज्यांच्यापासून आपण शिकतो तेही इतकं शिकले नसतील, इतकं शिक्षण. हे शिक्षण घेण्याचा हा जो ध्यास या भीमरावाला लागला, आणि मग सगळ्या अडचणी त्यांच्या मागे धावायला लागल्या. सगळी सगळ्या प्रकारची दुःख त्यांच्या मागे धावायला लागली. एरवी हा संसार सुखाचा चालला होता, चालला असता असे अनेक संसार चालत होते, पण या संसारामध्ये अडचणींचीच, अडचणींच ज्याला आपण म्हणतो ना परसेंटेज, टक्केवारी वाढवली ती भीमराव आंबेडकरांच्या शिक्षणाच्या ध्येयानं. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या या शिक्षणाच्या भुकेनं, तहानेनं, या संसाराची भूक हरवली, तहान हरवली. पण ज्या अडचणी, ज्या यातना त्यांच्या रमाईच्या वाट्याला आल्या, भीमरावाच्या वाट्याला आल्या, त्यामुळे मात्र या अडचणींनी, या सगळ्या यातनांनी एक नवा इतिहास घडवला. असंख्य म्हणजे कोट्यवधी, कोट्यवधी लोकांच्या जीवनामध्ये उद्धरली कोटी कुळे. आपण म्हणतो ना वामनदादांच्या शब्दामध्ये, भीमा तुझ्या जन्मामुळे. अशा कोट्यवधी कुळांच्या जीवनामध्ये या अडचणींनी नवा उजेड पेरला, नवी स्वप्ने पेरली,
नव्या नव्या प्रकारच्या जिद्दी पेरल्या, नव्या आशा पेरल्या, क्रांतीचे नवे नवे स्फुल्लिंग चेतवले या बाबासाहेबांच्या शिक्षणांवर का। आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे जे शिक्षण आहे बाबासाहेबांचं, ज्याच्यामुळे या संसाराला त्रास सहन करावा लागला, रमाईच्या भीमाईच्या संसाराला त्रास सहन करावाच लागला, काय काय अडचणी होत्या त्याचा तपशील कादंबरी मध्येही माझ्या आहेत आणि तुम्हालाही माहित आहे, तो तपशील मी सांगत नाही। मी एवढं तुम्हाला सांगतो की अडचणी जर तुमच्या मनात जिद्द पेटली असेल तर अडचणी तुमचा मार्ग थांबवू थोपवू शकत नाही। तुम्ही अडचणींवरती मात करताच, बाबासाहेब भीमराव आंबेडकर जेव्हा कोलंबियामध्ये गेले, तुम्हाला खरं सांगतो त्याच्या वेडानं त्याला कोलंबियामध्ये नेलं, पण एका उजेडाच्या देशातच तो गेला असं मी म्हणेन। बाब भीमराव आंबेडकर भारतात राहिले असते तर बाबासाहेब आंबेडकर ते झाले नसते, ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होऊ शकले नसते, आणि केवळ भारताचे आधुनिक भारताचे निर्माते नव्हत तर विश्वाचे नव्या विज्ञाननिष्ठ यहवादी विश्वाचे ते महान निर्माते आणि जगाच्या पाठीवरचे सर्वश्रेष्ठ निर्माते ठरू शकले नसते, हे केलं त्यांना शिक्षणामुळे। अडीअडचणी बरोबर ते थांबले असते, अडचणींशी चर्चा करत अडचणींपुढे अडचणींना शरण जात ते भारतातच थांबले असते ना भावंडांना, लक्षात ठेवा। तर ते बाबासाहेब आंबेडकर नसते होऊ शकले। शिक्षण घेण्यासाठी अडचणी त्यांना जाळत होत्या आणि शिक्षण घेता घेता अडचणींना बाबासाहेब जाळत होते, अडचणी जळत होत्या आणि हा माणूस उजळत होता। क्या बात आहे भावंडांना, अमेरिकेमध्ये ते गेले ना त्यावेळेला, इथे नाही होतो बाबासाहेब आंबेडकर निर्माण, या देशाच्या वर्ण व्यवस्थेमध्ये, या देशाच्या जाती व्यवस्थेमध्ये, या व्यवस्थेच्या सगळ्या विषमतेने शोषण रत्नाकामध्ये आंबेडकर नावाची एक स्वतंत्र सार्वभौम अंतरिक्ष कवेत देणारी प्रज्ञा नाही निर्माण होऊ शकत, लक्षात ठेवायचं आहे। आणि म्हणून बाबासाहेब भीमराव तिथे गेले नाही, कोलंबियामध्ये त्यांचं वाक्य असं होतं रमाईला, त्यांनी सांगितलं पत्रात, रमा मी कोलंबिया विद्यापीठात आलो आहे, इथे पाहतो आहे, इथे पाहतो आहे शिक्षण सर्वांना मुक्त आहे, कुठे भेदभाव नाही। आणि मला असं वाटत की मी आज स्वतंत्रपणे विचार करू शकतो, स्वतंत्र विचार करू शकतो, माझं मन स्वतंत्र झालं या देशात, लक्षात ठेवा। मनाचं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य, आणि शिक्षणानं भीमरावांना हे स्वातंत्र्य दिलं आणि शिक्षण भीमरावांना अडचणींवरती मात केली, हल्ला केला, तेव्हाला हे शिक्षण मिळालं। रमाई याच्यात सहभागी झालेले आहेत, रमाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या या कष्ट आंदोलनात, कष्टांच्या आंदोलनात, या एका अर्थाने युद्धामध्ये, या अर्थाने त्यांच्या संग्रामामध्ये, बौद्धिक संग्रामामध्ये मध्ये रमाई सहभागी झाले आहेत। त्यांच्या प्रती आपण निळा सलाम केला पाहिजे त्यांना की तुम्ही सहभागी झालात। भावंडांनो एक दुःख तुम्हाला आहे, मलाही आहे, 1935 साली रमाईचं निधन झालं, त्यावेळेला बाबासाहेब कोण होते? अजून बाबासाहेबांनी घटना लिहिलीच नव्हती। 36 साली बाबासाहेबांनी धर्म बदलण्याची, हिंदू धर्म सोडण्याची प्रतिज्ञा केली, 56 साली तो धर्म सोडला आणि बुद्ध धम्म घेतला, भारताचे संविधानकार झाले, विश्वाचे निर्माते बाबासाहेब झाले। बाबासाहेबांच्या आयुष्यातला हा जगमगता उजेड, हे जगमगत अंतराळ
इतके कष्ट करून सुद्धा बाबासाहेबांसाठी रमाईला बघता आलं नाही बघता आलं. पण रमाई 35 साली निघून गेली, पण तिच्या सदिच्छांनी बाबासाहेबांचा पाठलाग केला. त्या सदिच्छा बाबासाहेबांच्या पाठीशी सोडत होत्या आणि बाबासाहेब जिद्दीनं जिद्दीनं नवे सगळे गड सर करीत गेले भावंडांनो. एक लक्षात ठेवा, रमाई, रमाईच्या जीवनामध्ये रमाई कशी आहे, उत्कृष्ट संसार करणारी ती बाई आहे. अडचणींपुढे शरण न जाता, अडचणींना शरण न जाता, अडचणींना शरण आणणारी ती बाई आहे. आसवांच्या पुरात वाहून न जाता, आसवांचे अंगार करणारी ती बाई आहे. क्या बात आहे. दुःखांना सुखात परावर्तित करण्याची बाई आहे. आपल्या जीवनाची वाताहत होते आहे, या वाताहतीला नव्या उगवत्या दिवसात रूपांतर करणारी बाई आहे ती. भावंडांनो, रमाईने बाबासाहेब बघितले नाही पुढचे. तिने हे बघितलं असत ना बाबासाहेब, तर रमाईला कधी मृत्यू झाला नसता. पण ठीक आहे, मृत्यू झाला नसता ठीक आहे, पण आता तरी मृत्यू कुठे येतो आहे. रमाईला मृत्यू येत नसतो भावंडांनो. म्हणून रमाईचा आणि बाबासाहेबांचा संसार हा कसा संसार आहे, अडचणींचा, पण तो एक महासूर्य निर्माण करणारा संसार आहे. एक विद्वत्तेचं प्रज्ञानाचं एक अखंड अंतरिक्ष निर्माण करणारा संसार आहे. कसा संसार असावा, दुःख कसं असावं, ज्या दुःखाच्या पोटी नवी स्वप्ने, नव युग जन्माला येतं असं दुःख पाहिजे. प्रशांत मोरेजी, तुम्ही छान कविता म्हटल्या. दुःख कसं पाहिजे, यातना कशा पाहिजेत, ज्या यातनांच्या पोटी नवा युग जन्माला येतं, नवी क्रांती जन्माला येते. क्रांती असावी अशीच सुंदर, दुःख असावी असेच सुंदर, यातना असावी अशीच सुंदर. रमाई या यातना भोगत राहिली, तो यातनांचा संसार आहे. पण यातनांपुढे शरण गेलेल्या रमाईचा संसार तो नाही आहे. सगळ्या भगिनींनी हे लक्षात ठेवायचं आहे. कुरकुर करत बसायचं नाही, तक्रारी करीत बसायचं नाही, कष्ट झेलायचे. कारण त्या कष्टांच्या कष्टांचं क्षितिज होत आणि त्या क्षितिजातून आंबेडकर नावाचा सूर्य उगवतो. कष्टांचं क्षितिज होत आणि त्या क्षितिजातून आंबेडकर नावाचा महासूर्य उगवतो. सगळ्या दुनियेला, भारताला, मनामनातील अंधाराला उजेड शिकवणारा महासूर्य या कष्टांच्या क्षितिजातून उगवतो. रमाईचा संसार हा कष्टांचा संसार, कष्टांना सर्जनशील करणारा संसार, कष्टांना गर्व वाटेल रमाईचा असं रूप देणारा संसार. यातनांना रमाईच्या पुढे शरण यावं लागेल असा तो संसार, जिद्दीचा संसार. भावंडांनो, रमाईचा संसार कष्टांचा संस्कार, पण पराभूतपणाचा संसार नव्हे. रमाई कधी हारली नाही, प्रत्यक्ष जीवनात ती पराभूत झाली नाही. निराशा आली जरूर आली, अत्यंत वाईट प्रसंग आले जरूर आले, पण रमाई कधी हारली नाही. रमाईचा संसार हा कधीही पराभूत न झालेल्या एका जिद्दीचा संसार आहे. रमाईचा आणि बाबासाहेबांचा संसार कधीही अडचणींपुढे शरण न गेलेल्या पराक्रमांचा संसार आहे, विजयांचा संसार आहे. हा संसार अंधार कापत जाणाऱ्या सूर्यांचा संसार आहे. असा संसार, असा संसार सुशांत, हे खरं म्हणजे मोठं विचित्र, ज्याला युटोपिया म्हणतो तसा युटोपिया आहे. पण हा संसार तुम्हाच्या पुढे, हा संसार सगळ्या आपल्या भगिनींच्या पुढे, महिलांच्या पुढे उभा आहे. रमाईला अभिवादन करताना असा संसार आपण करू शकू का, एवढं
एक जर सूत्र आपण मनात घेतलं तरीही मला रमाईला अभिवादन करण्याचा आनंद होईल आणि रमाईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी रमाईला अभिवादन करतो, वंदन करतो. जय भीम, जय रमाई. धन्यवाद सर, तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशा पद्धतीचं तुम्ही बोलत होतात. अडचणींचं क्षितिज व्हावं आणि त्यातनं आंबेडकर नावाचा महासूर्य उगवावा अशा पद्धतीचं अतिशय भावनाप्रधान पद्धतीनं वर्णन बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या संसाराचं आदरणीय यशवंत मनोहर सरांनी केलेलं आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या आयुष्यामध्ये आले. वास्तविकता आम्हाला तुमच्याकडून त्यांच्या आयुष्यातले काही किस्से ऐकण्याची अपेक्षा होती, पण तुम्ही अभिवादन केलंय. परत दुसऱ्या कुठल्या प्रसंगाच्या निमित्तानं आपण त्या संदर्भात पुन्हा एकदा भेटूया. मी पुन्हा एकदा प्रशांत लोककवी प्रशांत मोरे यांच्याकडे जाणार आहे. प्रशांतजी, तुम्ही सरांचं ऐकलेलं आहे, तर जसं आपलं ठरलं तसं तुम्ही आणखी दोन कविता आम्हाला ऐकवाव्यात आणि मग नंतर आपण रमाईंना अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता करूया. सरांच्या विचारांत्रेवर वंदन करतो, कारण की आपल्याकडे रंगभूमीवर किरण दादा मी सावित्री बोलतो हेच नाटक होत. नंतर यशवंत मनोहरांच्या समर्थ लेखनीमुळे मी रमाई बोलते नावाचं नाटक आलं आणि ते माणसा माणसांच्या काळजामध्ये पेरलं गेलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रमाई नावाची कादंबरी मी विद्यार्थी दशेत असताना वाचत होतो आणि मी पानापानांवर रडलेलो मला आठवत आहे, दय भरलेलो मला आठवत आहे. आणि ते सगळे शब्द जे होते ते यशवंत मनोहर सरांचे होते. आणि अशा पद्धतीची खर तर वामनदादांसोबत पण एक आपुलकीची भावना असल्या कारणाने कल्याणमध्ये पण खूप मोठा सन्मान सरांचा केला होता. सरांना मीच घ्यायला गेलो होतो आणि सरांनी तिथे सुद्धा जे विचार पेरले होते, जे विचार मांडले होते ते फार अप्रतिम होते. वामनदादांच्या दोन कविता, एक मुक्त छंदातली कविता जी कोणापर्यंत पोहोचलेली नाही अजून, रमाईवर लिहिलेली मुक्त छंदातली कविता आहे आणि एक रमाईच्या संदर्भातली खूप सुंदर गझल आहे. कुठेही म्हटलं जात नाही, किरण दादा म्हटल्याप्रमाणे की आपल्याकडे उथळपणा एवढा आलाय सध्या की काही वाजायला लागलं, काही शब्द आले की ते नाचायलाच लागतात लोक, असा एक उथळपणा आपल्याकडे आलेला आणि त्याच्यातूनही खूप आपली हानी होते आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. नाचायचंय तर आपल्याला तालात नाचता आलं पाहिजे, विचारांवर नाचता आलं पाहिजे, पण तसं होत नाहीये. तर वामनदादा लिहितात की रमाई कोटीची माय झाली, रमाई कोटीची माय झाली तेव्हा म्हणाली साहेबाला या साऱ्यांना घास घास तरी कसा द्यायचा. रमाई कोटींची माय झाली तेव्हा म्हणाली साहेबाला या साऱ्यांना घास घास तरी कसा द्यायचा. साहेब म्हणाले थांब साऱ्यांची सोय करतो. साहेब म्हणाले थांब साऱ्यांची सोय करतो. साहेबानं मनुची मान मुरगळली, शिक्षणाचं दार उघडं केलं. बहुजन आदिवासी शिकू लागले, रसाळ आंब्यागत पिकू लागले, ओरामची शिकू लागली पिकू लागली फळं. पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ, पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ. ही ही खरं तर कविता वामनदादांची आहे. तसं मला चिड येत नाही, हाच माझा गुन्हा दोष देऊ कुणा सांगा दोष देऊ कुणा. तेच गाव माझे तेच गाव कर माझा भीम असताना कापायचे थर थर. ही जशी मुक्त छंदातली कविता वामनदादांनी लिहिली त्याच पद्धतीने रमाई नावाची कविता वामनदादांनी मुक्त छंदात लिहिली आणि रमाईची गझल नावाची गोष्ट जी आहे ती खूप सुंदर वामनदादांनी लिहून ठेवली आहे. पण आपल्याकडे एक सुरीपणा सगळा आल्या आला असल्या कारणाने अभ्यासक दृष्टिकोनातून आपले संगीतकारही त्याकडे बघत नाहीत, आपले गायकही त्याच्याकडे बघत नाहीत आणि आपले कवी तर नाहीच बघत, कवी स्वतःकडेच बघतात. म्हणून मी म्हणालो की यशवंत मनोहर सरांनी ही कोंडी फोडली. वामनदादा पहिला पटलावर आणला तो यशवंत मनोहर सरांनी, अनियतकालिकात छापून आणला तो यशवंत मनोहर सरांनी. तेव्हा अनियतकालिकांचं इतकं मोठं जाळं आपल्याकडे विणलं गेलं होतं आणि आपले सगळे समविचारी लिहित होते, पण त्या सगळ्या समविचारींमध्ये वामनदादा कुठेच नव्हते. असं का झालं हाही आपल्याला प्रश्न आता उपस्थित करावा लागेल. त्या कालखंडामध्ये वामनदादांना असं पिछाडीवर का ठेवलं गेलं हाही विचार आपल्याला करावा लागेल. रमाईच्या बद्दलची गझल जी वामनदादांची तुमच्या पुढे ठेवतो. भेटली का कुणा काल माझी रमा, भेटली का कुणा काल माझी रमा. पौर्णिमाती कुठे काल झाली जमा, पौर्णिमाती कुठे काल झाली जमा.
भेटली का कुना काल माझी रमा, भेटली का कुना काल माझी रमा, भेटली का कुना काल माझी रमा, लोपली चंद्रिका लोप झाला कसा, लोपली चंद्रिका लोप झाला कसा, मावळेना कसा आज हा चंद्रमा, पौर्णिमा ती कुठे काल झाली जमा, भेटली का कुणा काल माझी रमा, भेटली का कुणा काल माझी रमा, पौर्णिमेच्या दिनी रात काळी कशी, पौर्णिमेच्या दिनी रात काळी कशी, काय झाले असे जापुसारे पुसा, भेटली का कुणा काल माझी रमा, पौर्णिमेची कला होती माझी रमा, पौर्णिमेची कला होती माझी रमा, पौर्णिमेची कला होती माझी रमा, पूर्ण केला तिने काल हा चंद्रमा, पूर्ण केला तिने काल हा चंद्रमा, पौर्णिमा ती कुठे काल झाली जमा, भेटली का कुणा काल माझी रमा, आज वामन परी सात कोटी पिल, 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 नेऊ आता कुठे कोणत्या आश्रमा, नेऊ आता कुठे कोणत्या आश्रमा, पौर्णिमा ती कुठे काल झाली जमा, भेटली का कुणा काल माझी रमा, पौर्णिमा ती कुठे काल झाली जमा, भेटली का कुणा काल माझी रमा, काल माझी रमा, काल माझी रमा, रमाईच्या सगळ्या संग्रहाला मी विनम्र अभिवादन करतो. यशवंत मनोहर सरांचं भाषण आणि त्यानंतर लोककवी वामनदादा कर्डकांच्या या गझल प्रशांत मोरे यांनी सादर केली. वास्तविकता या दोन्ही गोष्टींच्या नंतर मी विशेष काही बोलावं असं काही राहिलेलं नाहीये, कारण की ह्या शब्दांमध्ये आणि या आशयामध्ये तुम्ही राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे रमाईला विनम्र अभिवादन करून मी इथेच आपली रजा घेतो. आणि तुम्ही सर्व हा कार्यक्रम पाहत आहात, त्यामुळे तुम्हाला नेमकं तुमच्या काय भावना असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा, व्यक्त व्हा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.